रत्नागिरी तालुक्यातील पट्टण कोडूर येथे प्राचीन कालीन विहिरीतील संपूर्ण कचरा शेवाळ गावातील लोकांनी काढला, त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून दुर्लक्षित असणाऱ्या व कचरा कुंडी ठरलेल्या या विहिरीने अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला आहे. प्राचीन काळापासून संपूर्ण गावाला पाणी देणारी गावच्या मध्यभागी असणारी ही विहीर सध्या गावाच्या नजरेतून दुर्लक्षित झाली होती. स्थानिक पुढारी व ग्रामपंचायतीचे लक्ष याकडे नव्हते. विहिरीला उतरती कळा लागली होती. प्राचीनकालीन विहीर असून सुद्धा आज या विहिरीचे दगडी बांधकाम तसेच विहिरीला पाणीही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु गावाची संजीवनी ठरणारी विहीर गेल्या कित्येक वर्षांपासून कचरा कुंडी ठरत होती. या भागातील काही नागरिक या विहिरीत कचरा नैवेद्य भूतांचा उतारा इत्यादी बाबत ही विहीर टाकत असल्याने विहिरीतील पाणी खराब होत होते, त्यामुळे पाण्यावर शेवाळ आले होते आणि दुर्गंधीही वाढली होती. गावातील तरुणांनी सोशल मीडियावर हे वृत्त टाकले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी गावातील तरुणांनी एकत्रित येऊन संपूर्ण विहिरीची साफसफाई करून घेतली. शेवाळ आणि वाढलेली झाडे झुडपे काढून विहीर स्वच्छ केली. यामध्ये रावसाहेब विठ्ठलना डॉक्टर अमरसिंग राजपूत तसेच रमेश शिंदे, अशोक शिंदे, अनिल बिरांजे, प्रशांत निकम, अजरुद्दीन मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा मसूरकर, आदम मुल्ला तसेच तालुका पंचायत समिती सदस्य अरुण माळी, अंकुश वनकुरे, अंबरीश कुडाळकर, जब्बार मुल्ला, फारूक मुजावर, अमीर जमादार, प्रदीप मिरजकर, हकीम मुल्ला, जब्बार मुल्ला आदींनी यामध्ये सहभाग घेऊन ही विहीर स्वच्छ केली, त्यामुळे गावात आता या सर्वांचं कौतुक होत आहे. आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.